पनवेलमध्ये व्यापारी संकुलाजवळील भूखंड वाहनांच्या पार्किंगसाठी वापरण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. छत्रपती शिवाजी चौक परिसरात येणाऱ्या वाहनांसाठी ही सोय करण्यात आली आहे. यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून श्वेता कन्स्ट्रक्शनला या कामाचा ठेका देण्यात आला आहे. या भूखंडावर साधारण 150 वाहने पार करण्याची क्षमता असल्याने या परिसरात होणारी वाहतूक कोंडी सुटण्यात मदत होणार आहे. व्यापारी बाजारपेठ असलेल्या पनवेल शहरात वाहनांची मोठ्या प्रमाणात ये जा असते. शासनाची विविध कार्यालय असल्याने तालुक्यातून अनेक नागरिक येत असतात. त्यातच छत्रपती शिवाजी चौकाजवळच मोठी बाजारपेठ, नाट्यगृह तसेच व्यापारी संकुलाजवळ झवेरी बाजार आणि कापड बाजार असल्यामुळे हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. या ठिकाणी बहुतांश वेळा पार्किंग करायला जागाच मिळत नाही. पालिकेने पेन पार्किंगसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव केले होते, मात्र त्यास मंजुरी मिळाली नसल्याने पार्किंगचा प्रश्न कायम असून रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. पालिका अस्तित्वात आल्यावर प्रशासनाने रस्ते अतिक्रमणमुक्त केल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुटली आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी विजय कादबाने यांनी वाहने पार्क करण्यासाठी तात्पुरते वाहनतळ द्यावे अशी विनंती महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार प्रशासनाने व्यापारी संकुलाच्या बाजूस असलेला मोकळा भूखंड पार्किंगसाठी दिलाय. या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी सुटेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.